नागपूरमध्ये सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाचा दुसरा दिवस हा ज्यावेळेला उजाडला त्यावेळेला पहिल्या दिवसा दिवसाच्या मावळतीने दुसऱ्या दिवसाच्या विषयाची बेगमी केली होती आणि तो विषय काय होता तर तो विषय होता आपल्या सगळ्यांना परिचित असलेला नवाब मलिक यांचा आता सध्या झालंय असं की नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे नवाब मलिक हे जामिनावर बाहेर आहेत पण ते थेट जाऊन सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले काय आणि तिथून जो गजब सुरू झालेला आहे त्यामुळे नवाब भाई मुसीबतों की खाई असं म्हणण्याची वेळ कोणाकोणावर आली आहे तर देवेंद्र फडणवीसांवर आली आहे अजित पवारांवर आली आहे शरद पवारांवरही आली आहे आणि राज्याचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही आलेली आहे त्यामुळे नवाब भाई मुसीबतोन की खाई या आपल्या व्हिडिओमध्ये आपण काही गोष्टींचा ओहापोह करणार आहोत समजून घेणार आहोत कोणाची किती अडचण नवाब भाईंमुळे झालेली आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र नवाब मलिक यांना कुर्ल्यामध्ये असलेल्या गोवावाला कंपाऊंड या एका मालमत्तेच्या संदर्भात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीने अटक केली होती तेवीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला त्यांना अटक केली होती आणि त्यानंतर ऑगस्टमध्ये त्यांचा जामीन मंजूर झाला होता आता या सगळ्या म्हणजे जवळपास ते पंधरा महिने दीड वर्षापेक्षा जास्त काळ ते तुरुंगात होते वारंवार त्यांच्या त्यांना किडनीचा आजार आहे आणि त्यांना असलेल्या किडनीच्या आजारामुळे त्यांची प्रकृती खूपच नाजूक होत असते अशा स्वरूपाची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली मग ती न्याय सर्वोच्च न्यायालयामध्ये ते मंजूर झालं वगैरे हो हा न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आपण काही मिनिटं बाजूला ठेवूया एवढ्यासाठी कारण त्यांना तो आपल्यासाठी आप किती महत्वाचा आहे तर नवाब मलिक यांना जो पन्नास हजार रुपयाचा जामीन मंजूर झाला आहे त्या त्यामध्ये त्यांना काय सांगण्यात आलेलं आहे तुम्ही तुमच्या प्रकृतीची काळजी घ्यायला हवी पासपोर्ट जमा करायला हवा तुमचा मोबाईल नंबर जो सतत मोबाईल तुमच्याबरोबर असेल तो द्यायला हवा त्याचप्रमाणे अधिकृत पत्ता तुम्ही तुमचा द्यायला हवा तुम्ही मीडियाशी बोलायचं नाही कोणत्याही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांशी संबंध ठेवायचा नाही साक्षीदारांना धमकवायचं नाही अशा बऱ्याच गोष्टी या जामिनामध्ये समाविष्ट करण्यात आल्या होत्या आणि तेच नवाब मलिक हे नागपूर अधिवेशनाला गेलेत आणि तिथे ते सत्ताधारी बाकावर बसले आता नवाब मलिक ज्या तुरुंगातून बाहेर आले त्यावेळेला शरद पवारांची काही नेते मंडळी त्यांना भेटली अजित पवारांची स्वतः अजित पवार घरी गेले ते त्यांना भेटले आणि या दोघांनी त्यांना गळ घातली की तुम्ही आमच्या गटात यायला पाहिजे तुम्ही आमच्याकडे यायला पाहिजे आता गडबड बघा काय की आपल्या संपूर्ण हयातीमध्ये मुस्लिम मतांचं राजकारण काँग्रेस करतं असं आपलं एक सर्वसाधारण समज आहे पण शरद पवार हे जितके मुस्लिमांच्या मतांचं चा लांगुल चालन करतात तितकं दुसरं कोणीच करत नाही असं आपण ठामपणे म्हणू शकतो असं पवारांचं राजकारण सांगतो आता या नवाब मलिकांच्याच विषयावरून किंवा त्यांचा जो कुर्ला हा जो मतदारसंघ आहे त्यातून काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती तुटली होती हे देखील आपल्याला दुर्लक्षून चालणार नाही तर या नवाब मलिकांचा गड कुठे आहे तर नवाब मलिकांचा गड हा जो कुर्ला किंवा अनुशक्ती नगर शिवाजी शिवाजीनगर हा जो सगळा परिसर आहे हा नवाब मलिकांचा ज्याला आपण मुस्लिम बहुल इलाका म्हणतो तो त्यांचा गड आहे या संपूर्ण गडाचा गडकरी होण्यासाठी नवाब मलिक हे शरद पवारांना गरजेचे आहेतच तसे ते अजित पवारांना देखील गरजेचे आहेत कारण अजित पवारांना प्रत्येक एक नेता आपल्याकडे वाढवून आपली संख्या वाढवायची आहे आतापर्यंत त्यांनी स्पष्ट संख्या सांगितलेली नाही पण आता झालं असं जेव्हा नवाब मलिकांना तुरुंगातच जे जावं लागलं ते देवेंद्र फडणवीसांमुळे हो हो देवेंद्र फडणवीसांमुळेच कारण देवेंद्र फडणवीसांनी असं काही रान उठवलं की ज्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या कुटुंबावरही नवाब मलिकांनी आरोप केले व्यक्तिगत आरोप केले कौटुंबिक आरोप केले आणि देवेंद्र फडणवीसांना पुरतं भंडावून सोडलं पण एक देवेंद्र फडणवीसांचे एक गोष्ट आपल्याला मानली पाहिजे ती म्हणजे हा माणूस धीराने उभा राहिला सतत लढत राहिला आणि नवाब मलिकांच्या विरोधात बोलत राहिला आरोप सिद्ध झाले त्यांना अटक झाली पण आता झालंय असं की ते बाहेर आल्यानंतर सत्ताधाऱ्यांबरोबर गेले सत्ता कोणाची आहे तर फडणवीस शिंदे आणि पवार म्हणजे धाकले पवार या तिघांची आता ते सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले म्हणजे सुषमा अंधारे तर देवेंद्र फडणवीसांना म्हणाले की अहो चरडा पण लाजला तुम्ही इतक्या वेगात रंग बदलले आणि तिथून जे काही सुरू झालं त्यामुळे हे पत्र देण्यात आलं ते पत्र समाज माध्यमांवर टाकण्यात आलं आता असं आहे की हे पत्र दिल्यानंतर अजित पवारांची गोची झाली कारण त्यांना नवाब मलिकांना जर त्यांनी बाहेर काढलं तर अजित पवारांना एक मुस्लिम नेता नकोसा झाला असा मेसेज जातो समाजामध्ये जो मुस्लिम समाज खूपच संवेदनशील समज संवेदनक्षम समजला जातो या पवार कुटुंबियांच्यासाठी तो पवारां अजित पवारांपासून दुखावू शकतो आता सरकार चालवते कोण तर एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आहेत मग त्यांना सत्ताधाऱ्यांमध्ये आलेले दाऊदचे हस्तक असलेले त्याच्याबरोबर व्यवहार करणारे नवाब मलिक चालणार आहेत का तर तिथे एकनाथ शिंदेची गोची आहे ते जर म्हणाले की राहू दे सत्ताधाऱ्यांबरोबर तर एरवी हिंदुत्वाची जपमाळ घेऊन भाजप गेलेले एकनाथ शिंदे काय सांगणार की दाऊद हा आमचा हितचिंतक आहे सरकारचा असं सांगणार की त्याने केलेले बॉम्बस्फोट हा सरकार प्रायोजित कार्यक्रम आहे असं सांगणार त्यामुळे तिथे एकनाथ शिंदेची गोष्ट आता जर समजा नवाब मलिकांना अजित पवारांनी स्वीकारलं किंवा नवाब मलिकांना त्यांनी अंतर दिलं नाही तर मग देवेंद्र फडणवीसांची जी काही प्रतिष्ठा किंवा इब्रत राजकारणामध्ये आहेत त्यांच्याबद्दलचा जो आदर आणि आब आहे तो सगळा या एकट्या नवाब मातीत मिळणार आहे हे सगळं होत असताना शरद पवार कुठे अडचणीत आहेत तर ते दे ते देखील आपण समजून घेऊया नवाब मलिकांना जर समजा यांनी बाहेर काढलं किंवा नवाब मलिकांना त्यांनी जवळ केलं नाही तर शरद पवार त्यांना जवळ करणार आहेत का कारण आता आधीच शरद पवारांनी त्यांना आपल्याकडे बोलवलं होतं ते आले नाहीत याचं कारणच आहे नवाब मलिकांना हे नीट माहिती आहे की आता सत्तेपुढे पुढे शहाणपण नाही त्यामुळे ते गेले भाजपच्या किंवा सत्ताधाऱ्यांच्या वाट्याला आता अजित पवारांना आज सकाळी माध्यमांनी गाठलं आणि त्यावेळेला अजित पवारांचा पूर्णपणे संयम सुटलेला होता म्हणजे अजित पवार हे असे एक बॅट्समन आहेत की त्यांना दोन शॉर्ट बॉल टाकले की ते आडव्या बॅटने खेळायला सुरुवात करतात आणि आज नेमकं तेच झालं तर ते म्हणाले मी पत्र वाचलंय पत्राबद्दल मी देवेंद्र फडणवीसांबद्दल त्यांच्याबरोबर बोलेन आणि निर्णय घेईन मी तुम्हाला काय सांगू हे बरोबर आहे पत्रकारांना काय सांगायचं काही सांगायचं नाही पण इथे बघा काय विधानभवनामध्ये कोण कुठे बसतो हे विधानसभेचे अध्यक्ष ठरवतात विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत राहुल नार्वेकर आहेत राहुल नार्वेकरांनी सु राहुल नार्वेकरांना या आमदारांच्या सगळ्या सुनावणीच्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे कान खेचण्याचा प्रयत्न केल्यानंतरही ते काही बदलेले नाही आहेत कारण ते स्वतःही कायद्याचे अभ्यासक आहेत त्यामुळे राहुल नार्वेकरांनी जे काही ठरवलं असेल ते खरंच भाजपला माहिती नसेल का ते खरंच भाजपला सत्ताधाऱ्यांकडे नवाब मलिक बसलेले हवेत ही झाली राहुल नार्वेकरांची किंवा विधानसभा अध्यक्षांची अडचण आणि दुसरीकडे जर समजा भाजपला नवाब मलिक हवेसे झाले तर आधीच अजित पवारांमुळे भाजपचा जो तळाचा कार्य करताय त्याचा तिळपापड झालाय पण आता सध्या मोदी आणि शहच्या सरकारमध्ये ते दोघंच बोलतात बाकीच्यांनी ऐकायचं असा नियम आहे त्यामुळे एकटे नवाब मलिक हे किती लोकांची अडचण झाली आहे हे आपल्या लक्षात येऊ शकेल दुसरीकडे अवघे हातावर मोजण्या इतके आमदार घेऊन उद्धव ठाकरे या सगळ्याची मजा बघतायत पण ही मजा बघण्यासाठी किंवा ही मजा आणखी रंगतदार करण्यासाठी उद्धव ठाकरेंकडे मात्र तितके धडाकेबाज आमदार नाही आहेत की जे नवाब मलिकांवर आणि भाजपवर एकाच वेळेला तुटून पडतील आता याच्यातला पुढचा जो काही एक भाग आहे तो आपण समजून घेतला पाहिजे की हे सगळं होत असताना प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत अजित पवार गटाचे आणि अजित पवारांचा आत्ता सध्या असलेला राजकीय आधारस्तंभ म्हणून प्रफुल पटेलांकडे बघता येते प्रफुल पटेलांनी ज्या इमारतीच्या संदर्भातला खरेदी विक्रीचा व्यवहार केला होता तो माणूस कोण होता एक मिरची हा कधी एकेकाळी दाऊदचा सहकारी होता दाऊदचा बिझनेस पार्टनर होता वरळीला एका इमारतीच्या संदर्भातला हा खरेदी विक्रीचा व्यवहार होता त्यामुळे प्रफुल पटेलांची ईडीची चौकशी झाली शरद पवारांनी ही वेळ साधत किंवा याच्या आधीच एक चिमटा भाजपला काढून झालेला आहे की जर प्रफुल्ल पटेलांना पुस्तकात काही लिहायचं असेल तर त्यांनी खरे, इमारत खरेदी विक्रीचा व्यवहार कोणाबरोबर केला होता ते ग्रहस्थ कोण होते हे देखील पुस्तकामध्ये मांडायला हवं हो, आणि पवार जे बोलतायत तोच आता मुद्दा आहे की भाजपला प्रफुल्ल पटेल चालतायत नवाब मलिक नको आहेत नवाब मलिक सत्ताधाऱ्यांकडे बसणार की विरोधकांकडे बसणार हे ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे आणि विधानसभा अध्यक्ष हे यांच्याबद्दल आपण काही फार बोलण्याची गरज नाहीये तर अशा परिस्थितीमध्ये आता नवाब भाई हे एकटे जरी असले तरी ते इतरांसाठी संकटोंकी खाई ठरलेले त्यामुळे नवाब मलिक यांच्यामुळे आता कोण कोण अडचणीत येणार हे आपल्याला नजीकच्या काळात समजणारच आहे पण या सगळ्या प्रकाराने एक गोष्ट स्पष्ट झाली आहे ती म्हणजे काय आहे ते तुम्ही शेवटच्या दोन ओळीत मी सांगतो काही दिवसांपूर्वी अमित शहाना भेटायला अजित पवार आणि तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे दिल्लीत गेले होते ते दिल्लीत जाऊन अमित शहाना भेटेपर्यंत देवेंद्र फडणवीसांना माहिती नव्हतं की हे तीन नेते तिकडे गेलेले आता तीच गोष्ट आहे की ज्या अजित पवारांना महाविकास आघाडीची शकल करण्यासाठी भाजपमध्ये घेतलेलं आहे त्या अजित पवारांच्या बाबतीत जाहीर पत्र लिहून ते समाज माध्यमांवर प्रसिद्ध करेपर्यंत देवेंद्र फडणवीसांनी जो काय डाव साधलेला आहे तो खरंच भाजपला माहिती नसेल का अजित पवार यांचं राजकीय खेळणं भाजपच्या दिल्लीतल्या आणि महाराष्ट्रातल्या नेत्यांनी केलं आहे का नवाब मलिक हे जरी भाई नवाब असले किंवा नवाब भाई असले तरी ती सगळ्यांसाठी संकटोंकी खाई आहे असं आपल्याला वाटतं का अजित पवार यांच्यामुळे दुखावलेला तळाचा भाजपचा कार्यकर्ता हा किंवा त्याच्या नोंदी भाजपच्या मतदाराच्या नोंदी आता देवेंद्र फडणवीस हे नवाब मलिकांमुळे विलन ठरतील असं आपल्याला वाटतं का दाऊद इब्राहिमशी संबंधित असलेल्या लोकांना घेऊन सरकार चालवणारे एकनाथ शिंदे यांचं हिंदुत्व खरंच खरं खुरं हिंदुत्व आहे की राजकीय हिंदुत्व आहे आपलं काय मत आहे आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्हा आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद नवाब मलिक यांच्या संदर्भातली जी काही माहिती आपल्याकडे असेल ती आपण आमच्या गुणात्मक मूल्यांसाठी आमच्याकडे दिलेल्या नंबरवर आपण आम्हाला मेसेज करा व्हॉट्सअप करा आम्ही सगळ्या माध्यमांवर आहोत इन्स्टावर आहोत ट्विटर एक्सवर आहोत फेसबुकवर आहोत त्यामुळे आपण आम्हाला जे तुम्हाला कळवायचं आहे जे तुम्हाला सांगायचं आहे ते अगदी आवर्जून सांगा आणि असेच काही थेट अचूक आणि बिंदास्त व्हिडिओ पाहण्यासाठी टाईम महाराष्ट्राला आवर्जून सबस्क्राईब करा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद